चौघुलिया यांना संधी मिळाली एका चित्रपटाला संगीत देण्याची. चला तर बघूया या संधीचं सोनं होतंय की हसू. मी देणार, पैसे देणार. असलं सांगायचं नाही, कळलं का? पैसे कवा देणार आहे तेवढं सांगायचं. हो, इथं किराणा मालाचं दुकान काय समाजसेवा करायला उघडले रे. मी देणार. पैसे कवा देणार आहे? माझ्या दुकानात ना नवीन जोड चप्पल घेऊन गेलेत गेल्या आठवड्यात. होय, त्याचे पैसे कोण देणार? ऍक्च्युली पैसे नाही देऊ शकत, चपला घेऊन जा तुम्ही परत. ऍक्च्युली हो, त्या माझ्या चपला नाहीयेत, मला माझ्या चपला पाहिजेत. माझ्या चपला कुठे आहेत? त्या ऍक्च्युली ही चोरीला गेल्या. अरे चोरांना चप्पल नेण्यापेक्षा जीव ओढून न्यायला पाहिजे तुझी. नाही पण मग ही कोणाची चप्पल आहे? आई चप्पल सांगतो, त्या चोरीला गेल्या. खरं सांगतो, ही कोणाची चप्पल आहे? ते मी सा लावला ना तर लगेच 2 मिनिटात चपला स्टेजवरच कोणीतरी टाकतो. त्यामुळे त्या ते काय माहिती नाही. मला माझी चपला पाहिजेत नवीनच्या नवीन, नाही तर मला पैसे द्या. नाही नाही, एक मिनिट, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का, हे आजपर्यंत मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. एक नवीन राग मी शोधून काढलेला आहे. बर, तो राग जर लोकांना ऐकू आला किंवा मी इव्हेंटमध्ये तो गायलो तर मी तुम्हाला खरं सांगतो वर्षभर इतके इव्हेंट्स मला मिळणार आहेत. आत्तापर्यंत मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे. राग शिंकिल त्याचं नाव आहे. काय? राग शिंकिल. मी तुम्हाला गाऊन दाखवतो आता, ऐका. राग शिंकिल, बागेत फिरत असताना मोगऱ्याचं फूल माझ्या डोक्यात पडलं आणि मला तो राग आठवला किंवा मला सुचला, मी शोधून काढला असं म्हणता येईल. घ्या जाऊ नको. राग शिंकिल. शिंकिल. राग शिंकिल हा शोधून काढलेला. शिकलं की राग शिंकिल. होय, हा राग शिंकिल. शिंकिल शिंकिल आहे म्हणून शिंकिल. काय गांडा होते तुला? पैसे दिला का? पैसे देणार वाईस. थांबा जरा, काय आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे काय तुमचा? हे बघा, मला फक्त 3 दिवसाची मुदत द्या, मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते. त्याचने काय बोल नका. शेवंत ताई, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. नाही तसं नाही, माझ्या गाववाले तुम्ही, मला उगाच बोलायला लावू नका. नाही नाही, मी काही बोलत नाही. ऐका माझं, मी 3 दिवस द्या फक्त. मी माझा शब्द ऐका नाही, माझा शब्द मी पाळणार. मी आज देणार तुम्हाला पैसे. हा, त्याचने काही करू नका, सोडा. त्याचने पैसे 3 दिवस पैसे दिले झाले. राग शिंकिल सुद्धा गाऊ देत नाहीस तू. जरा अजून पुढे गाणार होतो जरा. साहेब, हे असंच आहे, तुम्ही या लोकांसमोर असं काहीतरी सादर करतात, मग लोक ऐक नाही. तुमच्या समोर तुमच्या तोंडावर राग थुंकू सादर करतात, निघून जातात. ती आवाज कमी ठेवायचा. नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणतात. या घराचा सातबारा माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी, आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. आवाज वाढवणार काय करणार आहे तुम्ही माझा? चल चल घातली शेपुटात घातली. निवांतीत जरा बोलायचंय तुमच्याशिवाय. काय ते लवकर बोल, मला वेळ नाहीये. चल, मी तिथं एका घरात गेलते, तिथं एका बाईच्या जागेवर गेलते काम करायला. ती कोणतरी डायरेक्शन करणारे काय ती माणसं आहे, ती काहीतरी शिन्मा बिन्मा काढते. ती त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं का, काहीतरी संगीतकार का कोण पाहिजे त्याचने. तुमचं नाव सुचवलंय मी तिथं. माझं नाव सुचवलंय? काय कोण आहेत ती? ते डायरेक्टर आहे ती, त्याचनी पिक्चर. ऍडव्हान्स किती देणार ते आधी? हावरटपणा करू नका. कामाची गरज आहे तुम्हाला. कुत्र तरी विचारते वय. हा, एवढं नाव सांगितलं तर नावाला जागा माझ्या. माझी इज्जत नका घालू, ते कवा बी येतील. ठीक आहे, त्यांच्या समोर दाखवायचं का तुम्हाला गरज आहे कामाची? ठीक आहे ठीक आहे, मला नको. येतील ते कवा बी. मला नको कुणाचे उपकार. माझा मी स्मरण.
हे भाई चप्पल बाहेर काढायची आहे लक्षात ठेव सो जाऊ दे ये असू दे हा मस्त घर आहे ते एक नंबर घर आहे तर मी ओळख करून देते तुम्ही बसा की मालक तुम्ही इथं बस बसत इथं बस मला माहिती बस नमस्कार मालक हे आहे ती संजू हवा हवाई आणि हे आहे ती ओंकी लॉकडाऊन तर संजू दादा हे आहे ती आमचे पंडित जी अच्छा हेच आहे काय ते पंडित काळवणलेले पोपट काळवणलेले पोपट गाणं पोपट असं गाणं पोपट गाण्याचं काळवणलेलं इतकं कसं कोणी चुकेल सुमारी या चौगल्या गाणं पोपट हे आहे ना भाई तू आपल्या पिक्चरला म्युझिक देणार देणार हो मी चित्रपट संगीत द्यायचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही असं बघायला गेलं तर मी मूळचा शास्त्रीय गायक आहे पण कधी कधी एकांतात असा विचार करतो की काय नेहमी चित्रपट संगीत द्यायचं चित्रपट संगीत देताना मला काही वेगळं करावं लागणार आहे का आयुष्यात ते माझं ध्येय आहे का तर नाही चित्रपट संगीत देताना माझ्याच कक्षा मी रुंदावतोय का तर हो मी माझ्या कक्षा रुंदावतो आहे पण ह्या कक्षा रुंदावताना माझं मूळ हरवताय का तर नाही माझी द्विधामनस्थिती आहे चित्रपट संगीत द्यायचं की नाही द्यायचं मग माझं तिसरं मन मला सांगतं की चित्रपट संगीत द्यायचं कारण ते माझं ध्येय जास्त बोल जास्त बोल ए भाई माऊत का कुवा मध्ये बाईक चालवायचा काय रे गोल 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 ते बोलतोय मागाजपासनं त्याला विचार म्युझिक बीजिक करणार आहे का नुसतं त्याला शहाणा म्हणतोच काय दादा पाच मिनिटं आपली गल्ली आहे काय शहाणा बन ना दोन मिनिटं दादा साहेब एवढा मोठा म्युझिक दादा तर तो बोलणार ना त्याने काय केलंय काय नाही म्हणून भाई सॉरी दादा हे आहे आपल्या पिक्चरला म्युझिक करणार ना हो मी करणार आहे पण कुठलाही चित्रपट स्वीकारायच्या आधी त्या चित्रपटाची गोष्ट काय स्क्रिप्ट काय हे मी नेहमी बघत असतो तर त्याची गोष्ट जर तुम्ही सांगितलीत तर कसं आहे कॅरेक्टरच्या अंतरात्म्यात जाऊन त्या अंतरंगात जाऊन ते जे असतं हे काय 10,000 रुपये ॲडव्हान्स आहे स्टॅच्यू आज आलास माझ्या हातात आयुष्यात पहिल्यांदा मिळालास रे तू गेली 20 वर्ष अनेक इव्हेंट्स केले कार्यक्रम केले पण तू दिसलाच नव्हतास रे कुठे गेला होतास तेच करत नाहीये आज मला ऍडव्हान्स मिळाला 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 एमएचए महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे ऍडव्हान्स माझा सोबत एक हृदय स्पर्शी एकांकिका ऍडव्हान्स माझा सोबत कटन कुठं ना घुसडायला गेलते मला ऍडव्हान्स अरे बापरे ऍडव्हान्स मिळाला तुम्ही मला ऍडव्हान्स दिला तो असं कधी कोणी करत नाही हो अजय भाई तू कलाकार आहे तुला पैसे पहिले मिळायला पाहिजे आपला उसूल आहे माझ्या काय नाही पण एवढा मान मला कधीच कोणी दिलेला नाही आता तुम्ही सांगा मला फक्त मला तुम्ही फक्त सांगा किती गाणी पाहिजे मी लगेच गाणी करून देतो गाणी नाही पहिले तुला स्टोरी सांगतो स्टोरी सांगा काही हरकत नाही सांगा सांगा करू नका दोन भाई असतात तर ते दोघे जातात बार मध्ये जातात ओके एक येदा सल्ल्या आणि दाक्या सायनस गाणं आलं मला भाई ऐक ते दोघे बार मध्ये गेले मध्य जिथे मिळत मद्य जिथे मिळते त्याला म्हणतात बार त्याला म्हणतात बार एकाला येडा सल्लू दुसरा नाही येडा सल्लू एकाला येडा सल्लू दुसरा नाही येडा सल्लू दुसरा कोण आहे अजय थांब ना जरा भाई स्टोरी तर समजून घे ना आधी बरोबर ऐक ना भाई अजून गोष्ट सुरू झालेली नाही पिक्चर उद्याच रिलीज करायचा आहे का नाही थांब ना यार आई शप्प सांगतो ना शेवांत त्यांनी नाव सजेस्ट केलंय म्हणून नाही तर तू आता ह्या अवस्थेत राजावाडीला असता माहित भाई नाही
आपलं काम आहे बाई, सांगायचं काम आहे, बरोबर ना? बरोबर बरोबर. मग ते करतील, ते आहेत मेहनती आहेत ना. इमान दादा ना भाई, मी तुला सांगतो जरा माझा ऐक. ते दोघे बाद मध्ये जातात, बरोबर. बाद मध्ये गेलं ऑलरेडी तिथे सगळे छपरी बसलेले असतात. ते त्यांच्या गाणं सुचलं नाही. नाही, त्या दोघांकडे थसन्ने बघतात. आणि भाई याला आपलं गाणं देऊ का? नाही, आता तू पहिले गोष्ट ऐकशील का पूर्ण? हा, गोष्ट ऐकतो ना. मग त्याचा शब्द आहे ना, जादू करतात म्हणून मी म्हणत होतो. एखादं काय करतात? जादू करतात. ते नको करू, नाही तर तुझा कंठ काढून काला गोळा फेस्टिवल ठेवून देईन मी. येऊ लक्षात ठेव भाई, तू बस शांत बस ना, पुढे काय बोलूच नको. हा, तुला कळत ना का गोष्ट काय आहे भाई? लोकांची फिल्म आहे ना, तू उलटी गाणी पाहिजे. तू आपल्या आया आया चिडवतो का आम्हाला? नाही, चिडवत नाही. नाही, मी आपलं एक शास्त्रीय संगीताचा बेस आहे हे सगळं मला मान्य आहे ना यार. ताईने नाव रिकमेंड केलंय म्हणून. हा, तू एक काम कर, आपण दिलेलं गाणं दे. मी तेच बोललो ना मागाशी, आपण लिहिलेलं गाणं देऊ काय? देऊन चल. बोलायचंय नुसतं तुला, हे गाणं घे, लावणी आहे भाई, जरा गाणं आहे. गाणं आहे ते वाद जरा. जोरात शिट्टी मारतोय पठ्या, बातेक मारतो मिठ्ठी, जमली गट्टी उघडली माझ्या काळजाची रे बिट्टी. हे लावणी आहे, आम्हाला कंपोज करून दे. चल, करतील ते, करतील 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 जोरात करते. लावणी आहे, जोरात शिट्टी हो हो हो. उडत जरा उडत करतो म्हणजे मगाचा बीज जाईल. जोरात शेट्टी मारतोय मार पठ्या, बाते करतोय मिठी, जमली गट्टी. तुला जशी लावून येते ना तशी एकदा एखादी बोलून दाखवते. त्याने हे समजा लिहिलेलं मी 2 मिनिट बाजूला ठेवतो. येते ते असली लावून येते. तुझी लावणी लावणी कधीच नाही घालली. पंजाब मेल गच खात. अग हो हो हो, लावणी आहे रे. ही कुठली लावणी? चंद्र चंद्र बाई का क्या? बाई का क्या? काय केलं तू आता? बदल करू नको. असं केलं काय केलं? परत कर चंद्र. बाई करमत नाही. करमत नाही तर चल घरी. येडाय काय रे? याला ठोकू काय रे? आता मारून टाकू काय याला? येडा तू येडाय तू जरा. मला जरा ते लावणी येत नाही. काय नाही, महाराष्ट्रात राहतो, लावणी येत नाही तुला? काय तुम्ही बी असं करता पंडितजी? लावणी येत नाही तुम्हाला? येते लावणी. त्याच्या ऍडव्हान्स घे. तुम्ही त्यासनी काही बोलू नका. मालक आहे ती, तुम्हाला लावणी पाहिजे का नाही? लावणी पाहिजे का नाही? असे दिलेले पैसे परत घ्यायचे नसतात. मी ऐका नाही, मी तुम्हाला मदत करते. लावणीचं काही लहानपणी केलतं मी, तर मी एकदम मला दाखवते. माझे मालक आहेत, त्यांची इज्जत माझी इज्जत. मालक आहे ते. तुला तरी सांगितलं होतं ह्याच्याकडे नको यायला. शहाणपणा करू नको, तुला सांगणार आहे काहीतरी उगीच करू नको रे. माझे मालक, माझी मालक आहे, काही गरज नाही तुझ्या. उपाय मी गाणं गाते, मी गाते, माझं झालंय पाठ. मी गाते. ताईला जास्त बोल नको. मी दाखवते तुला. मी गाते. ऐका बस. जोरात शिटी मारतोय पठ्या, जोरात शिटी मारतोय पठ्या, बात करतोय मिठी, जोरात शिटी मारतोय पठ्या, बात करतोय मिठी, जमली गट्टी सोडला पाहिजे. लायकीला ये ताई. ताई
बस बस हे बस मालक इथे बस कोण मालक इथे कोण मालक हे उठे ना गया उठ नाही हो असं बोलला का नाही तू ओ घराचा अरे मालक आहे ती बताई कोण मालक आहे ते मालक आहे ती तू काय करते इकडे मग मी इथे सापसापाया धुणी भांडी करते उद्यापासून तू धुणी भांडी करायची तू मालकीन घराची चल का चल आई संपत एक अरे आई संपत काय लावणी केली यार हे तुझे तुझे सगळं तुझं आहे अजय आपल्या पिक्चरची सगळी गाणी तू करायची काम एक अरे गाणी कसली हे गे कोरिओग्राफी पण तूच कर भाई सोन्याचा आहे सगळं तुला ठेव एवढं मी कधी अजय अशी बागबुक बागबुक लावणी बाप जे बाप स्वप्नात पण बघितलं ओव्हर एक्टिंग घे ओव्हर एक्टिंग खतरनाक मी काय करू परत लावणी लावणी पाहिजे सुरू काय सुधू लावणीवर हा कचरा आणणार नाते तू कचरा काढायचा सुरू काय कहर परफॉर्मन्स कहर होती लावणी क्या बात है हा रसिकांना ती किती आवडली आहे बघूया नमक कोण आहेस तू कुठून आली सेमीजेच्या आयुष्यात कहर आहेस यार तू कहर आहेस कहर काय गायलीस आणि काय नाचलीस कमाल आहेस तू नमा तू कमाल आहेस फॅन्टॅस्टिक नमा युअर ब्लेस्ड थँक्यू दादा हे गाणं लिहिलं होतं सचिन मोठे सरांनी आणि संगीतबद्ध केलं आमिर हाडकर यांनी आमिर एक नवीन लावणी आज हास्य जत्रेच्या मंचावर साधली आमिर तू प्लीज स्टेजवर ये मला तुला मिठी मारायची मोठ्यांसाठी पण प्रचंड टाळ्या समय मला काय वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसासाठी गरजेचा असा विनोद तू निर्माण करतोस तुला खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुम्ही दोघांनी पण मस्त केलीत कॅरेक्टर फर्स्ट क्लास गॉड ब्लेस ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सही आपण आज जे लाईट्स बरोबर एक्सपेरिमेंट केलं ते मला पुन्हा पुन्हा बघायचंय ते मला वरचेवर बघायचंय ब्रिलियंट यूज ऑफ लाईट्स आणि ते खूप इंटरेस्टिंग होतं बघायला फार मस्त खूप मजा आली फार कमाल परफॉर्म केलं मस्त